नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं आजच्या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये। तर मी आता किरण पुरे पुणेकर जे आहे ह्यांच्या चॅनलवर लाईव्हला गेली होती आणि तिथे मी सगळं क्लिअर केलं आहे, ठीक आहे। तर किरण पुणेकरच्या चॅनलवर आली आहे ती पिल्लू, बरोबर। तर मला एवढं सांगायचं आहे की पिल्लू मॅडम, तुम्ही बाकीच्या सध्या स्मिताचे असिस्टंट आहात का? स्मिताने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे का? तिने काय केलं माझ्यावर तुम्हाला माहीत नाही ना? सोनाली 111 जे केलं होतं ना, तिने माझ्याकडे माफी मागितली होती। तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिच्या चॅनलवर तिच्यावर फोन करून विचारा, सोनाली 100 बरोबर तुमचा आहे ना? सोनाली 111 त्याच्यापेक्षा घाणघाण शिव्या देत होती। तुम्ही जसे शिव्या देतात ना, त्याच्यापेक्षा जास्त घाणघाण शिव्या सोनाली 111 देत होती, ठीक आहे। आणि सोनाली 111 माझी माफी मागितली होती जेव्हा त्या बोबडीने, त्या स्मिताने तिचे नंबर कोणाकोणाला दिलं होतं, हिला असं फोन करा तसं कर फोन करा, ठीक आहे। आणि तिने तिचे सोडून माझे नंबर अशा लोकांना दिले होते। तर जरा डोक्यात जरा ठेवा, तुमची बुद्धी वापरा, हां ठीक आहे ना? नको असलेलं बोलू नका। तुम्ही जे कमेंट केले आहेत ना, तुम्ही जे जे म्हणजे घाणघाण बोलले आहेत ना, ते तुम्हाला बरोबर फळ भेटणार आहे, ठीक आहे ना? तुम्ही तर पिल्लू, तुम्ही फक्त टायटल लिहिलं आहे पिल्लू, पण पिल्लू नाही आहे तुम्ही। तुमची बुद्धी पिल्लूसारखी नाही आहे, खतरनाक नाही आहे तुम्ही, माझ्यासाठी खतरनाक नाही, चिल्लर पण नाही तुम्ही। हा व्हिडिओ मी का बनवला, कारण तिथे ते किरण पुरेकरची लाईव्ह होत आहे आणि मला बोलायला नाही भेटत तिथे येऊन, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की तू सुधर। स्मिताचं काय झालं होतं, तिने काय केलं होतं माझ्याबरोबर तुला माहीत असेल ना? तर 5000 रुपयासाठी आहे ना, 5000 रुपये कमवायला किती मेहनत लागते तुला नाही माहीत, समजली का? आणि तू म्हणते ना की तू कोणासाठी काय कंटेंट भेटला तर व्हिडिओ बनवते, मी माधुरी सखी मंची मेंबर आहे, मंचाची मेंबर होणं आहे ना, आणि त्या मंचाला सपोर्ट करायचं ना कसं ते मला माहिती आहे, तू मला शिकू नको। तुमचा जो मंच आहे ना, त्या मंचामध्ये काही नाही, बघा लास्टला ती काय बोलते आज, तिला ब्लॉक कर, तूच बोलते ना जिला गुरुमैया गुरुमैया करत होती, त्या गुरुमैयालाच ब्लॉक करा तुम्ही म्हणतात, म्हणजे तुमचा फेक मंच झाला। आणि आम्ही मंचचे मेंबर आहोत आणि आम्ही मंचला सपोर्ट करणार, ह्याची ॲक्टिंग करा त्याची ॲक्टिंग करा, लोकांना डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवते, ठीक आहे ना? ते कॉमेडी असो, दोन लोक हसतात तुमच्यासारखं नाही, आणि थर 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 कापायचं, तोंड दाखवून व्हिडिओ बनवायचे, तोंड दाखवायचं नाही, आम्ही सगळं आमचं तोंड दाखवतो, आम्ही मस्तपैकी बोलतो, लोकांना आवडतं आम्ही बोललेलं, ठीक आहे ना पिल्लू? तर नेक्स्ट टाईम काही बोलताना ना, 4 वेळा विचारविषयी चुकीचं कोणाला काही बोलली तर बघ मी आहे मग तुझ्या माता, नाही तर येईन तुझ्या घरीच, माधुरीताईंकडे असा ॲड्रेस आहे ना, तुझ्या घरीच येईन, कुठे राहू नाही तुझा फोन घेऊन तुझ्या वडिलांना फोन कर, कुठल्या स्टेशनमध्ये आहे विचारून सगळे तुझे रेकॉर्ड पाठवते, तुझी जी लाईव्ह आहे ती पण पाठवते तुझ्या वडिलांना, ठीक आहे ना? तू स्वतःचं बघ, तू तुझ्या ह्याच्यामध्ये बघ, मी कोणाला बोलते, मी कोणासाठी व्हिडिओ करते ते तुला काही गरज नाही ग, ठीक आहे ना? तर तू छपरीपेक्षा काय म्हणतो गई गुजरी निघाली, छपरी तर अशी बसते असं समजत करते, पण त्याच्या छपरी निघाली तू, हो तर माझ्या नादीला लागू नकोस, माझ्या नादीला अजिबात लागू नकोस, मी जे करते माधुरी सखी मंचची मेंबर आहे मी, हे ना ॲप आहे ना ती जाऊन बघ, माधुरीसखीमंच.com मध्ये जाऊन बघ, तिथे मी काय आहे तुला समजेल, ठीक आहे ना? तर काहीही बोलताना 4 वेळा विचार कर, माझ्या माधुरी सखी मंच तर माझ्याकडून व्हिडिओ येणारच, माझ्या सखी मंचला कोणी काही बोलले ना तर माझ्याकडे माझ्याकडून व्हिडिओ पडणारच, ठीक आहे ना? मी माधुरी सखी मंची मेंबर आहे, तसं तू केलं तसं आम्ही ब्लॉक नाही करत, तुझ्या गुरुमैयाला कसे तू ब्लॉक केलं आहे ना? आता मग अशी लाईव्हमध्ये कोणात काहीतरी बोलत होतं, तू बोलत होती पुरणपोळीला, काय बोलत होती? तिला ब्लॉक कर गुरुमैयाला, बोलत होती की नाही? मग काय झाला फायदा गुरुमैया करून? तुमची गुरुमाया तर फ्रॉड निघाली, आम्ही तसं नाही करत, ठीक आहे ना? आणि माझं नाव घेऊच नको तू नेक्स्ट टाईम, हा व्हिडिओ मी तुझ्यासाठी खास बनवला आहे, कारण मला तिथे बोलता नाही येणार, लोक बघतील मला फरक नाही पडणार, बट हा व्हिडिओ मी तुला तुझ्यासाठी बनवला आहे, लिंबू टिंबू काय तुझं नाव आहे ते, पिल्लू टिल्लू काही असून दे, ठीक आहे ना? परत सांगते काहीही बोलायची, 10 वेळा विचार कर,